प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल व्याप्ताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आपण बाळवणी गटामध्ये सकाळपासूनच ग्राउंड रिपोर्टिंगला सुरुवात केलेली आहे आणि आपल्यासोबत अनेक जण इथं या वडापावच्या गाड्यावर अनेक सभासद वर्ग बसले. आपण त्यांच्याशी एकाशी संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीने निवडणुकीची रणधुमाळी काय वाटतं तुम्हाला. आबा तुम्ही सभासद आहात का? हो. काय नाव तुमचं? हनुमंत नारायण कौलगे. बरं, सरकार शिरोमणीची निवडणूक लागली आहे, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, चेअरमन साहेब चांगला आहे, उसाला दर दिला चांगला, आम्हाला 20 वर्ष झालं मी ऊस वाटतो, काही अडचण नाही. अडचण नाही, 2 वर्ष कार्यक्रमामध्ये असल्यामुळे नाराजगी आहे असं बोललं जातं. काय नाही, नाराजी करायची काय देखील नाही, नाराजगी वगैरे नाही. नाही, विरोधकांकडून वारंवार बोललं जातं आहे की ऊस नेला नाही, ऊसाची बिलं दिली नाहीत. विरोधक खोटं बोलतील, हो खोटं बोलतात, खोटं बोलतील. आता ज्या आता 20 ते 22 वर्ष चेअरमन साहेबांनी कारखाना चालवला, त्यांचा कारखाना चांगला चालवला आहे, मात्र कारखान्याची बिलं दिली नाहीत म्हणून चेअरमन अमित पाटील मैदान उतरले आहेत. अमित पाटील, लोकेश राजपूत, दीपक पवार असतील यांनी परिवर्तनाची लाट आणलेले आहेत, परिवर्तन होईल असा आधीच विश्वास केला आहे. तुम्ही त्या शिरोमणी सभासद आहात, काय सांगू शकता? परिवर्तन होत नाही, परिवर्तन होणार नाही. आम्ही चेअरमन साहेबाची माणसं आहे आणि चेअरमन साहेबालाच मत देणार आहे. चेअरमन साहेबांना काय आठ वर्षापासून 20 वर्ष झाले त्यांच्या कारखान्याला मी ऊस वाढतो. स्कॅनलच्या पाण्यासाठी चेअरमन साहेब संघर्ष करून बाटलीच्या पाण्याला त्यांनी उपोषण करून स्वासाठ्या मंजूर करून आणून आता आम्हाला एक देखील पाळी मिळत नव्हती, ती आता तिसरी चौथी पाळी मिळली. तुम्ही 20 वर्षापासून त्यांच्यासोबत आहात, वसंतदादांचा काळ देखील तुम्ही पाहिला आहे? हो, पाहिला. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की चेअरमन अमित पाटील यांच्याकडून बोललं जातं की वसंतदादांचे विचार चेअरमन कल्याण काळे यांच्यामध्ये नाही आहेत, काय वाटतं? काय नाही, चेअरमन दादांसारखंच विचारायचं चेअरमन साहेबांचं, काय तुझं काय अर्थ भगवान स्वरूपाची शेंडगे शेंडगे वाडीचे. बरं, चेअरमन सहकारी साखर कारखान्यात निवडून आले शिरोमणीचे, काय सांगू शकाल? चेअरमन साहेबांनी निवडणूक लागलेले शिरोमणी हे त्यांनी ही आमची आणि सभासद असताना आम्हाला काहीसुद्धा अडचणी आलेल्या नाहीत्या आणि इथलं मोहरसुद्धा येणार नाही त्या. ऊसाची बिलं वगैरे, ऊसाची बिलं रोष आहे, ऊसाची बिलं फिलं आमची मिळालेली याची संधी राहिली थोडीफार तर ती उद्या मिळणार आहे ती, असं आमचं त्यांच्या मागं आम्ही ठाम आहे. बाळवणी गटातून अनेक जण विरोधी गटात गेलेले आहेत, पाटील गटात गेले आहेत, तुम्ही देखील इथले ज्येष्ठ नागरिक आता वसंतदादाचा काळ तुम्ही पाहिला आहे, काय वाटतं? आम्हाला वसंतदादाचा काळ चांगला वाटतो बघा, आणि आभार आहे त्यांना. वसंतदादाच्या काळात बी चांगलं होतं आम्हाला आणि आता त्यांच्या मुलाच्या बी काळात चांगला आहे आणि त्यांनी कुठला पक्षी धरून त्यांनी सगळ्यांचं ऊस नेऊन सगळ्यांचं त्यांनी चांगलं केलेलं आहे. आता ही लोक काही सांगू द्या पण ती नुसतं बनावट खोट आहे, पण तिनं सगळ्यांचं कल्याणराव काळे चेअरमन साहेबांना चांगलं केलेलं आहे, काळे साहेबांना चांगलं केलं केलेलं आहे. सुखादुखात नेहमी चांगलं असतं. होय, सामील आहे, गावकऱ्याला पाणी वगैरे सगळ्यातलं केलं आहे, पण हे तर कसं आहे, विरोधातलं आहे ते काय ते सांगणार आहे, त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये. काय सभासद आहे नाही, ते सगळं ती खोटंड आहे. सीताराम कारखाना उभा केला, ते देखील पैसे लाटले. काय दोन नाही, त्यांनी सगळं केलेलं आहे, गोरगरिबाचं त्यांनी जाणलेलं आहे, कवळं काचं सुद्धा मानलेलं नाही. त्यांनी सगळं ऊस सगळ्या लोकांनी मोकळं करून त्यांची 2-2 पिकं गेलीत, त्यांनी चांगलं केलेलं आहे. दिलं हे सगळ्यांना दिलेले तर मागं पुढं म्हणून त्यांनी सगळ्यांना दिलेत, पण ही लोक काय म्हणते ती विरोधातली जर असं केलं तसं केलं तेव्हा कुणी न लक्ष देता कल्याणराव साहेबालाची मतदान झालं पाहिजे असं आमचं मन आहे. बोलता आपल्याला बळी पडणार नाही. हां, कुणी तिने काय म्हणू द्या पण त्यासनीच मत पडणार. कट्टर कल्याणराव काळे, कट्टर कल्याणराव काळे. सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण बाळवणी गटात सकाळपासून ग्राउंड रिपोर्टिंग घेत आहोत आणि आता आपल्या सभासद आहेत काही सभासद, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय तुमचं नाव, काय वाटतं सहकार शिरोमणीची निवडणूक? सातपुडे. बरं, किती आहेत घर तुमच्या सभासद?
टोटल आहे आम्ही सात जण पाच जण भाऊ पाच जण भाऊ आहे पाच सभासद तुमचे आहे साखर सुरमिणी ताकद आहे बर सध्या निवडणूक लागली विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते की बाबा कारखाना दुरावस्थेत आहे बिल मिळालेले नाहीत त्यामुळे निवडणूक लागली गेली असं चर्मन साहेबांचं मत आहे या सर्व गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता आम्हाला असं वाटतं की आतापर्यंत आम्ही चेअरमनच्या पाठीमागे आहे आतापर्यंत आमचा त्यांनी चांगला विकास केला कळूचवळ ऊस लिहिलेला आहे आणि अजूनही आम्ही त्यांना सोडलेलं नाही काय आणि आता बी आम्ही गंभीरपणे त्यांच्या पाठीशी शेतकऱ्याची बिल नाराजगी व्यक्त होते असं देखील वारंवार बोलत आहे आणि असं काय नाही की सर्व शेतकऱ्यांनी थांबली असे काय कुठेतरी एखाद्या कोपऱ्यांना कुठली तरी शेवटची बिलं थांबलीच दिली विरोधकांचा असा दावा आहे की तोंड बघून हे नवीन संचालकाची मुलं घेतलेली आहेत सध्या आता जे काय बॉडी तयार झाली आहे नऊ जणांना चेहरा दिला आहे नवीन यावर काय वाटत तसं काय मला वाटत नाही काय वाटत आता तुमचं बिल राहिले का आतापर्यंत माझं बिल कुठलंच थकलेलं नाही बिल थकलं नाही ज्या पद्धतीनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन आदित्य पाटील यांनी चेअरमन पदाची निवडणूक लढवली त्याच पद्धतीने ते तेवढ्याच ताकदीने आता ते शिरोमणीची निवडणूक लढवत आहेत ते म्हणतात की मी चेअरमन पदाचा दावेदार आहे असं समजून सभासदांनी मला मत द्यावं तुम्ही देखील एक सभासद आहे काय वाटतं आम्हाला वाटतं की त्यांनी काय जर म्हणलं तर आम्ही कल्याणराव काळेच्या पाठीशी हलणार नाही असं आमचं एक स्वतःचं मन बोलतो कल्याण काळेच का हा कल्याण काळे का आबा का आमचं पहिल्यापासून त्यांचं आमचा काही संबंध नाही आणि आम्ही पहिल्यापासून तसा कारखान्याचा पाया कळल्यापासून आम्ही सभासद आमचं कवळं बसून नेलेलं तर आम्हाला सगळी जाणीव आहे पाठीमागची आम्हाला असं काही वाटत नाही की याला खरोखरच चेअरमन साहेबांनी बिलं दिली नाहीत असं आम्हाला तर चंडीगड मार्फत तर काय वाटत वसंतदादांचे विचार चेअरमन कल्याण काळे याच्यामध्ये नाही असं बोललं जाते विरोधकांकडून तुम्ही त्यांच्या सहवासात जवळपास फाउंडेशन कसं आहात तसं काय आम्हाला एवढं वाटत नाही दादांचे विचार तीच चेअरमन साहेबांचे विचार आहेत संयमी नेतृत्व असल्यामुळे कुठं त्यांच्यावर टीका केली जाते मग तुम्हाला असं वाटतंय का किंवा ते संयमी असल्यामुळे असं असं काय वाटत नाही दादांचेच विचार त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यांनी पूर्ण सभासदांवर जाणले त्यांच्या ताब्यात जी कारखाना दिला तसाच त्यांनी सुद्धा आतापर्यंत त्यांनी हाताळलेला आहे 22 वर्ष झालं कलन काळे कारखाना चालवतात मात्र विरोधकांकडून वारंवार बोललं जाते की कारखान्याची दुरावस्था झाली आहे सभासदांनी आता परिवर्तन करण्याची गरज आहे दीपक पवार असतील रोंगे असतील किंवा अमित पाटील असतील त्यांनी मागे विरोध देखील पॅनल लावला होता रोंगे आणि दीपक पवारांनी आता त्या अमित पाटीलना सोबत घेऊन संपूर्ण ताकदीनं या मैदानावर उतरलेले काय सांगू शकता आता मी इथं काय सांगू शकणार नाही पण असं काय वाटत नाही की बेस्टच होणार असं काय कमी सभासद आहेत इकडं काळे साहेब असं काय वाटत नाही म्हणजे सर्व सभासद गंभीरपणे ते आणि लेण्याचे चिन्ह आहे या बाळमी घाटामध्ये जवळपास 400 ते 450 मतदार आहे असं बोललं जात आहे किती टक्के मतदान काळे घाटाला होईल 250 सकाळपासून सुरू असलेल्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता आपण आलो आहोत काही सभासदांकडे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्ही देखील सभासद आहात काय नाव आहे तुमचं काय सांगू शकाल माझं नाव शकील सैद दुर्गाजी राहणार भावणी किती वर्षापासून तुम्ही सभासद मी 20 वर्षापासून सभासद फाउंडर सभासद आहे मग तुम्ही वसंतदादाचा काळ पाहिला असेल हो पाहिला आणि आता सध्या चेअरमन साहेबांचा काळ पाहिला असेल पाहिला एकदा काय वाटतं तुम्हाला या दोन्ही बाजू कसं बघा काळ बदलत राहतो परंतु आमची निष्ठा बदलली नाही चेअरमन साहेबांवर आमची फार निष्ठा आहे थोडंफार चुकीचं घडलं असं पण बरंच काही चांगलं घडलंय तेव्हा आमची त्यांच्यावर निष्ठा आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे पाठीशी आहे त्यांच्या 2 वर्ष झालं बिल दिली नसल्यामुळे शेतकरी वर्ग सभासद वर्ग नाराज आहे असं देखील विरोधकांकडून बोललं जात आहे रोष व्यक्त होते कसं लक्षात घ्या निवडणूक आलं का कुठल्याही गोष्टीचं राजकीय भांडवल केलं जात ज्या चेअरमन साहेबांनी चांगली कामं केली त्याच्यावर कुणी बोलत नाही लक्षात घ्या तो कुणी मुद्दा उपस्थित केलाय का तुम्ही सामाजिक कार्य केले शेतकऱ्यासाठी तुम्ही मदतीला बऱ्या वेळ धावणार हा मुद्दा कुणी विरोधकांनी सांगितला का ती सांगायची पद्धत नसते हे आम्ही समजून घेतो पण तुम्ही बिलच दिलं नाही तुम्ही असं केलं नाही हे गोष्टी काढल्या जात पण त्यामध्ये तथ्य नाहीये बिल जवळजवळ 90% आलेत बिल माझं स्वतःचा ऊस गेला होता माझं बिल वगैरे आलं किती ऊस गेलता माझं 65% गेलता ऊस
माझं पूर्ण बिल मिळालं लक्षात पूर्ण बिल मिळालं चेहरा जवळच्याच बगल बच्चांना बिल दिलं जातं गोरगरिबांना दिलं जात नाही असं देखील मत आहे हा राजकीय स्टंट आहे लक्षात घ्या बरं ह्या टोटल 100% राजकारण आहे आणि त्यांनी राजकारण करणं साहजिक आहे कारण त्याशा जनता त्यांना मत कशी देणार त्यामुळे हा टोटल राजकीय स्टंट आहे तसं काय नाही मास्टर प्रमाणे सर्वांनी बिल मिळाली त्यात काही शंका नाही हा पण त्यांनी राजकारणासाठी वापर करावा ती त्यांना शोभत त्यांनी करू द्या आम्हाला त्यात काय मानस नाही हा काळींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो याच बालेकिल्ल्यात विरोधकांचा असा दावा आहे की जवळपास आम्ही 250 वर मतं सभासदांच्या आम्ही इथून घेऊ आणि हा बालेकिल्ला राहिला नाही काळींचा असं देखील विरोधकांकडून बोलले गेले विरोधकांना दिवासपण बघण्यापासून कोणी रोखू शकत नाही त्यांनी दिवासपण अवश्य बघावं त्याचं काहीच हरकत नाही प्रत्येकाला स्वप्न पडत असताना स्वप्न पडावं स्वप्न पडणं गैर नाही काय पण त्यात काही तथ्य नाही याच्या आपल्याला 18 तारखेला कळलं 16 तारखेला जे मतदान होणार आहे मतपेटीमधला जो सभासदांचा कौल असणार आहे तो नक्कीच काळे साहेबांच्या पाठीशी भरपूर असणार आहे माझ्या मते काळे गटाला 225 ते 240 मत पडायला काहीच हरकत नाही विरोधक काय म्हणतात हे आम्हाला घेणं देणं नाही आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय आणि एक सभासद म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे मला त्यांचं नेतृत्व आवडतं त्यामुळे मला त्यांच्याविषयी राग नाही चुका काय झाले चुका आम्ही नाकारत नाही पण चूक झाले म्हणलं की त्यांना बाजूला काढणं गैर त्यांना सुधारण्यासाठी संधी देणं आवश्यक आहे अभित पाटील हे सक्षम पद्धतीने विठ्ठल कारखाना चालवत आहेत ते पूर्ण ताकदीनं शिरोमणीसाठी उतरले आहेत 20 चे 20 जण अभित पाटील चेअरमन आहे म्हणून मत द्या असं मताचा जव्हा ते मागत आहेत मग या सर्व गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता कारण की अभित पाटीलने चांगला कारखाना चालवला आहे 6 कारखाने चालवणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे सध्याची ओळख आहे तर दुसरीकडं चेअरमन साहेबांनी 22 वर्ष कारखान्याचे चर्मन पद भूषवलेलं आहे कारखाना बंद अवस्थेत आहे दूर अवस्थेत आहे बिलं दिली नाहीत त्यामुळे शेतकरी होळपळून गेलाय असा आरोप विरोधकांचा वारंवार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मला सांगा तुम्हालाच मी एक प्रश्न विचारतो कारखाना बंद आहे का बंद आहे का हो किंवा नाही कारखाना बंद नाही ठीक आहे हो का इथंच उत्तर आहे कारखाना बंद नाही दुरावस्था म्हणू नका ते विरोधकांनी एक त्यांचं प्रचार करण्यासाठी दिले नाही त्यामुळे खाजगी असेल प्रचाराचा तो मुद्दा आहे आणि कुणी कसा प्रचार करावा ज्या ज्याचा प्रश्न आहे लक्षात त्या तुम्ही आम्ही त्यांना म्हणू शकाल तुम्ही असा प्रचार करा किंवा असं करू नका दुरावस्था नाही काय नाही लक्षात घ्या त्यांनी त्यांना मतं मांडण्यासाठी त्यांनी काहीतरी माध्यम आहे त्याचं लक्षात घ्या तसं काय नाही बिलं लेट झाली होती लक्षात घ्या बिल आम्हाला सांगा कोणाचे पैसे राहिले का पहिलं जुनं देणे सगळे देत आले ना त्यामुळे बिलं लेट झाली हे आम्हाला मान्य आहे आम्ही स्वतः चेअरमन साहेबाला म्हणतोय की बिलं द्या विषय नाही काय लक्षात घ्या दुसरी गोष्ट अभिजित पाटीलांनी का नाही बंद असलेले कारखाने चालू केले हे सत्य आम्ही नाकारत नाही सत्य हे सत्य त्यांनी चालू केलं पण चंद्र कारखाना बंदच नाही व्यवस्थित चालू आहे लक्षात घ्या बिलाची जी अडचण ती दूर झाली नाही दुसरं गोष्ट आनंदाची गोष्ट 150 कोटीचं कर्ज मंजूर झालं त्यामुळं येणारा सीझन एकदम खणखणीत होईल आणि 5 लाखाच्या पुढं गाळा फुल्याची आम्हाला खात्री आहे सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे अवघ्या 2 दिवसावर प्रचाराचा कालावधी शिल्लक आहे आणि आपण बाळवणी गटात आलो आहोत बाळवणी हा गट काळींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र विरोधकांकडून असं बोललं जातं की हा आता बालेकिल्ला राहिला नाही आता आपल्यासोबत युवक वर्ग आहेत सभासद आहेत ते सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्याशी त्यांचे सभासद आहोत काय वाटतंय तुम्ही सभासद नाव सांगा आणि तुमचे कारखान्याविषयी माहिती द्या माझं नाव हमीद आदम शेख माझ्या वडिलांसुद्धा सभासद वडिलांसुद्धा माझ्याकडे दोन सभासद फाउंडेशन सभासद आहे फाउंडेशन आम्हाला आजपर्यंत काय अडचण नाही अडचण नाही ज्या टायमाला कर्ज माफी झाली ती 2009 साली त्या टायमाला 4.5 लाख रुपये आम्ही समोर नसताना आमच्या खात्यावर जमा केले समोर नसताना 4.5 लाख रुपये त्या टायमाला जर आमची कर्ज माफीकडे मदत केली असेल अशा माणसाला आम्ही कसं काय सर विसरूच शकत नाही ना आता 2 वर्ष झालं कारखान्याचे बिल दिले नाही शेतकऱ्यांचे त्यामुळे शेतकरी वर्ग वाहतूक तोडीदार सभासद वर्ग नाराज आहे होरपळून चाललाय असं विरोधकांकडून बोललं जातंय वारंवार टीका केली जाते चेअरमन साहेबांवर काय सांगू शकतो बिलाला अडचण आणि हीच आहे ती वर्ज सांगायचं आमच्याकडे कारखाने आणत राहील इलेक्शन लागत राहील थोडं सोपं असतो सोपं नाही ते म्हणजे विरोधकांनी जाडून केली असं मत आहे दुसरं कोण करणार आता समजा जर चेअरमन साहेबांनी 49 कोटी रुपये जर स्कीम जर नसतं बसवलं तर मग शेतकऱ्याची बिलं आपोआप गेली असतं बिलं वाटायचं आहे इलेक्शन झाल्यावर एका सांगितलं साहेब एका महिन्याच्या बिलाचं वेळ देणार आहे टोटल बिल मिळणार आहे टोटल आता ह्याच्या अगोदर पण 70 का 75 रुपये कवर राहिलं शेतकऱ्याला माहीत नव्हतं चेअरमन साहेबांनी बेगर माहिती गेल्या वर्षी सोडलं ना खात्यावर पैसे पडत नाही तर पैसे याच मध्ये मिळणार आहेत
पैसे कोणाचं पडत नाही. शेतकरी वर्ग वर पळून चाललाय. बिलं दिलं नसल्यामुळं अनेक म्हणजे लग्न असतील, कोविडमध्ये त्रास असेल, या सर्व गोष्टीमुळं कुठंतरी आक्रोश निर्माण होत आहे आणि परिवर्तनाची लाट ही कायम आहे असं बोललं जात आहे. बिलकुल काय वाटतं? बिलकुल परिवर्तन होणार नाही. मी काय म्हणतो बाहणी गटाची सभासदा येतं, बाहणी गटाची सभासदा येतं, ती जेवढं सभासदा येतं, जे तुमचे कारखान्याचं आपलं सभासदा येतं, सगळ्यांच्या मनात एकच आहे, कडवं निळवं लागणी संघ जाते त्या दादा कांड्याचा उठ जातो या, मग कसं पीक निघतं या, काय होतं अडचण काय? हां बिल ह्या 2 वर्षातच मागं बघता, ह्याच्या अगोदर बिलं टायमाला मिळती, खतं मिळती, ड्रीप मिळले, जी पाहिली सुविधा चेअरमन साहेबांनी दिली ती तुम्ही जाडून आणणार आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करणार. वसंत दादांचे विचार चेअरमन साहेबांमध्ये नाही असं बोललं जात आहे, काय वाटतं? साफ खोट आहे, बिलकुल बिलकुल खोट आहे, ह्याच्यात काय अर्थच नाही. आमचं बघा आमचं जी काय आहे ती चेअरमन साहेब, चेअरमन साहेब, बाकीचा विषयच नाही. का चेअरमनच का? अभित पाटील देखील 5-6 कारखान्याचे आपल्याला त्यांचा अनुभव नाही ना, आपल्याला ह्या चेअरमन साहेबांची काय आपल्याला दिले आहे ते आपण त्याची परतफेडच करू शकत नाही ना. मी तुम्हाला मागे सांगितलं ना आमचं कोण नव्हतं तिथं ज्या टायमा आमच्या स्कीममध्ये बसलं 4.5 लाख रुपये वन टाइम आम्ही सेटलमेंट केली पुढचा या 6 महिने. नाही ठीक आहे, अभित पाटील नाही पण रोंगे याला साक्षीदार आहेत, रोंगे दीपक पवार हे दोघे याला साक्षीदार आहेत, याला साक्षीदार आहेत, आमच्या पैसे साक्षीदार आहेत, असं काय हे नाही. ज्या टायमाला कर्जमाफी झाली ती शरद पवार साहेबांनी केली त्या टायमाला आम्हाला 4.5 लाख रुपये दिले आहेत चेअरमन साहेब 6 महिने आधी. ऊस जाय का ऊस किती ती पण विचारणार, फक्त अर्ज गेला आता मग पुरुष पैसे दिले, पैसे दिले त्यामुळं आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि कधी विसरणार नाही. कारखानाही चेअरमन साहेबाचंच आहे आणि त्यांचं जर राहणार हे कारखाना कोणाला जाऊ शकत नाही, त्यामुळे काही विषय नाही, आमचाच कारखाना आहे. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे भाळवणीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेत होतो, अनेक लोकांनी विरोधकांनी सांगितलेलं आहे की बाबा भाळवणी हा काळींचा बालेकिल्ला राहिलेला नाही, यावर तुम्हाला काय वाटतं? काय ही चेअरमन साहेबाचं बालेकिल्ला हेच काय कुठल्या पण गटात जावा बिलकुल काय जाणार, हे फक्त फसवणूक आहे आरोप करायचं बिनबुडत, त्याला काय अर्थ नाही. जिथं जायचं तिथं आता आम्हाला फोन येत होतं, आमचे पण कुठं आसपास पंधरा येते नाही, मित्रमंडळ आहे नाही, प्रत्येकाला फोन करून विचारतो बाबा कसं आहे काय नाही चेअरमन साहेब, दुसरा विषयच नाही. बिलं मी म्हणतो बिलं लांबले ती पण बिलं महिन्यात वाटतं काय ना, 150 कोटी मंजूर झाले तर आले बिलं द्यायची पहिल्यांदा. एकंदरीतच बिलाचा प्रश्न आहे तर तो त्या बिलाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे बिलं आजचं उद्या होईल, मात्र आम्ही कायम चेअरमन साहेबांसोबत असणार आहोत असा दावा अनेक सभासदांनी सोलापूर वाहिनी चर्चा माध्यमातून केलेला आहे. तर पाहूया आपण काय होते सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण सकाळपासून बाळवणी गटामध्ये अनेक सभासदांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आणि आता आपल्यासोबत आहेत त्यांच्यासाठी पण आपण संवाद साधणार आहोत. सर काय नाव आहे? मी रणजित नाना जाधव, मी केसकरवाडी गावातून सभासद आहे. केसकरवाडी 2 शेतकरी, मी राहायला बाळवणीत आहे, बाळवणीमध्ये 346 सभासद आहेत. काय सध्याची परिस्थिती तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? बाबा आरोप प्रत्यारोप होत आहेत, प्रचारचे रुंदुमळे आहेत, अवघ्या 2 दिवसात प्रचार आता संपण्यावर आहे, अंतिम टप्प्यात आहे, काय वाटतं तुम्हाला? कितीही आरोप झाले काय झाले तर ते सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. त्या आरोपांना काय काय आरोपांना तर ते म्हणजे पोरखेळ असल्यासारखे आरोप आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचा आधार न घेता केलेले आरोप आहेत. ह्यांच्यावर चालले आरोपांची ते कुठल्याच उत्तर देत नाही, पण इकडं कुठलाही काही आरोप करा तुम्ही काटा मारताय असं करतात, ज्याचा प्रूफ नाही. आता यांना रिकव्हरीच्या मोलाशेच्या बाबतीत चेअरमन साहेबांनी प्रश्न विचारला होता, त्यांनी त्याचं उत्तरच दिलं नाही. बाबा तुमचाच रेट 4000 का कमी, त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. जसं चंद्रभागे सहकार शिरोमणीवर जे किंवा कल्याणराव काळेंवर जे आरोप होते त्याचे समाधानदादांनी प्रत्यक्ष आकडेवारी देऊन त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. शेतकऱ्यांची बिलं द्या आणि मगच बोला असा दावा अभित पाटील यांच्याकडून केला जातो. कारखान्याला 10,800 सभासद आहेत. आता माझ्या अंदाजानं माहितीप्रमाणे फक्त 400 ते 500 लोकांची बिलं राहिलेली आहेत, एकच 15 राहिले, त्याच्यापेक्षा ज्यादा लोकांचे पैसे राहिले, त्यामुळे बाकीच्या लोकांना टायमिंगला बिलं मिळालेली आहेत, त्यांचा काही प्रश्नच नाही ना याच्या विषयी. चेअरमन कल्याण काळे हे सक्षम पद्धतीने साखर कारखाना शिरोमणी चालवू शकत नाही असं त्यांचं मत? सक्षमपणे चालवते काही नाही, त्यांचं काम आहे विरोधकांचं, ते काम ते करते. वेळ आहे असं बोललं जाते कुठेतरी शांत संयमी स्वभाव असला म्हणजे यांच्यासारखं कशाचं बेसार घेऊन बोलण्यात पण अर्थ नाही ना. शांत ते त्या शांततेनं त्यांचं संयमानं सगळ्या गोष्टी असतील त्या करते, ज्याचा स्वभाव आहे तो.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची अवस्था ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये होते त्याच पद्धतीने आता शिरोमणीची आहे, म्हणूनच आम्ही मैदानात उतरलोय परिवर्तनासाठी असं बोललं जातं. आणि या परिवर्तनाच्या आयामध्ये दीपक पवार असतील, अजित पाटील असतील किंवा रोंगे सर असतील, या सर्वांनी एकत्रित येऊन हा परिवर्तनाचा लढा दिला आहे. काय सांगू शकाल? त्यांनी कितीही एकत्र येऊन परिवर्तनाचा लढा दिला तरी त्यांचा तो परिवर्तन त्यांच्या स्वप्नात सुद्धा पूर्ण होणार नाही. शर्मा साहेबांनी आतापर्यंत या सभासदांशी होम टू होम म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध ठेवलेले आहेत, त्याच्यामुळं सभासद त्यांच्यापासून कधीच दुरावणार नाही. बाळवणी गटातील अनेक सभासदांनी पाटील गटामध्ये प्रवेश केला असं देखील बोललं जातं काही दिवसापूर्वी. हो, केलेत. यांनी समजा जर 10 सभासदांचा प्रवेश करून घेतला असेल तर त्यातल्या 6 जण तर सभासदच नाहीत, ते फक्त प्रवेश करून घेतात. त्यातले प्रत्येक जण जेवढ्या लोकांनी प्रवेश केला आहे त्यातले सगळेजण सभासद आहेत असं नाही, फक्त प्रवेश करून घेतात. हार गाते स्टंट आहे तो त्यांचा, राजकीय. हो, राजकीय स्टंट आहे. काही जण रात्री प्रवेश करून सकाळी माघारी कल्याणराव काळेंकडे गेलेले आहेत लोक. फसवून परवा गार्डीतच झालं, मुलीच्या सत्कारासाठी म्हणून बोलवलं निवड झाली म्हणून, आणि तो फोटो व्हायरल केला त्यांनी. महागाईचे चालवतात कारखाने, त्यामुळं कुठेतरी सभासद वर्ग असेल त्यांच्याकडे वळतोय असं देखील विरोधात कोण बोललं जातो. कुणीही वळलेलं नाही त्यांना. विठ्ठलला सुद्धा त्यांनी लक्ष्मी दर्शन केलं म्हणून त्यांचं पॅनल त्या कारखान्यावर आलेलं आहे. त्यांनी जर लक्ष्मी दर्शन केलं नसतं तर त्यांचं पॅनल कारखान्यावर येत नसतं, आलं येणारच नव्हतं काही झालं तरी. आणि दुपळीमुळे त्यांचं पॅनल तिथं आलेलं आहे, त्यामुळे सभासद त्यांच्याकडे जातोय वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मी दर्शन मिळत आहे, या निवडणुकीचा प्रचाराचा कालावधी 2 दिवस राहिला आहे, त्यानंतर मतदान होणार आहे, तर या इथे सुद्धा लक्ष्मी दर्शन घडेल असं मला वाटतं. हो, 100% घडेल, कारण त्यांना मतं मिळवण्यासाठी तो एकच पर्याय आहे, त्याच्याशिवाय तो लोक त्यांना इतर कुठल्या कारणासाठी मतं देणार नाहीत. जे मागच्या पॅनलला मागच्या वर्षी 25 वर्षातले जे पडले होते 2000 सरासरी दोघांना मिळून मतं, त्याच्यावर मतं मिळवायसाठी यांना लक्ष्मी दर्शनच करावं लागणार, याच्यापेक्षा तो लोक दुसऱ्या प्रेमापुढे यांना मतं देणार नाही. मागे ज्यावेळेस विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळेस आदित पाटील यांना बाळवणीतून लीड होतं, त्यांचा आत्मविश्वास आहे की मी बाळवणीतून मला लीड होतं, सांगोला कारखाना मी सक्षम पद्धतीने चालवला आहे, विठ्ठल सध्या मी चालवत आहे, आणि त्यामुळं या सर्व गोष्टीमुळं सगळ्या श्रमाची कारखाने निवडणूक आम्हाला सोपी जाईल. काय सोपी नाही, लोकांनी त्यांना पूर्ण ओळखलं एक वर्षातच, त्यांना काही न काम करता एक वर्षात लोकांनी ओळखलंय की ते किती योग्यतेचे आहेत. ते बोलणं आणि करणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. त्यांचं बोलणं खूप पुढं आहे, करणं एकदम पाठीमागं आहे. जेवढे बोलतात त्याच्यापेक्षा 25% सुद्धा ते काय करत नाहीत. शेवटचा प्रश्न, विठ्ठल सागरी साखर कारखान्यावर ते सध्या चेअरमन म्हणून आहे, तरी देखील ते आता ज्या पद्धतीने सर्व ताकदीने ते उतरले, ते म्हणतात की 20 च्या 20 जे काही संचालक असतील ती चेअरमन अमित पाटील यांच्याकडे बघून मतदान करावं असं बोललं जातं आहे. आणि कुठेतरी कारखाना जर त्यांच्याकडे गेला तर हुकुमशाही असं आपल्या काळेसाहेबांकडून बोललं जातं आहे, यावर काय वाटतं? आता ते दोन्ही त्यांनी जे मेन उमेदवार आहेत त्यांचे फोटो आहेत त्यांच्या पॅनलच्या ह्याच्यावरती, ते किती योग्यतेचे आहेत ते स्वतःच दाखवतात. की ते म्हणतानाच काय म्हणतात माझ्याकडे बघून मत द्या, मग ते किती योग्यतेचे ठरतात ते तुम्हीच सांगा मला. आता मग काही झालं तरी चर्मा साहेबाचा पॅनल 2500 ते 3000 फरकानं इथं येणार. बाळवणी गटात 450 मतदान आहे, मग किती अंदाज? बाळवणीमध्ये 346 मतदान आहे, 70% मतदान चर्मा साहेबांच्या पॅनलला होणार. चर्मा साहेब होणार. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मोलवेळ आम्हाला दिल्याबद्दल. काय नाव आहे तुमचं? शनिवारी सभासद आहात? मी सभासद पण आहे, चंद्र सहकार चिरुमणी वचापाळी सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी अचिर बाईकून. बरं, कर्मचाऱ्यांचे पगार दिला नाही, शेतकऱ्यांचे बिलं दिले नाही असा आरोप कल्याण काळे यांच्यावर होतो. जरी होत असला तरी चेअरमन साहेबांनी 100% पगार दिलेत. पगाराची अडचण नाही, काय अडचण आहे? किडबाईच्या पैशातून, पगारीतून, कर्मचाऱ्यांच्या पगारीतून वाढदिवस साजरा केला जातोय, बायका नाचवल्या जात आहेत असं देखील आरोप आहे. काही चालत नाही, ते फक्त चेअरमन साहेब फक्त पहिल्यापासून स्वाभिमानी माणूस आहे. मग तुम्ही सर्वजण चेअरमन साहेबाच्या पाठीमागं आहात? 100% पाठीमागं. काय चेअरमन आदित सॉरी कल्याण काळेच का पाहिजेत, आदित पाटील का नको? कारण की आदित पाटीलांनी देखील 6 कारखाने चालवलेले. काय सांगू? आजपर्यंत पंधरा काळे साहेबांनी बुजनी पाणी, वाढगर पाणी असू द्या,
त्यासाठी रस्ता रोको केलं आहे, पूर्ण केलं आहे. अभिजित पाटील आज अचानक आला आहे, त्याचा आमचा संबंध नाही. आणि ती उद्या काय करणार, काय करू शकतो हे आम्हाला पण अंदाज नाही. जर एखादी संस्था जर बाहेरली नांदेडसारख्या जी संस्था आहे ती जर विकून हित जर आला तर ह्या चंद्रबाईसाठी काय करणार. सर तुम्हाला असं म्हणायचं आहे का भविष्यात प्रायव्हेट करून विकली जाईल कारखाना केला त्या अभिजित पाटलाचंही तुम्ही कुठलंही काही सांगू नका, त्याचं काही खरं नाही. पूर्ण दबाड बोलतो खेजोर जाळत ते की अरुण पांडे असो उत्तम सातपुते असो त्यांचं कारखान्याचं सुटभूत काही नाही. एकही त्यांचा घरातला किंवा स्वतःही सभासद नाहीयेत. फक्त त्यांनी हितनं पुढं ह्या चंद्रबागेला फक्त हात घालून नाव ठेवणे. जर त्यांना अधिकार असला ती जर सभासद असली तर त्या संस्थेची त्यांनी माफ काढावं, जर सभासद नसला तर त्या संस्थेची माफ काढू नये. 24 तास डिलिव्हरीची सोय, गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच. आमचा पत्ता KBP कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर. संपर्क 99 65 93 55 66.